नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की पोस्ट मार्केट रिपोर्ट काय असेल, तसेच उद्या येतं युनियन बजेट, आपलं 2023 एक बजेट येतं. तर ह्या बजेट्सविषयी तुमच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत, यावर आम्ही नक्कीच एक व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. बजेट नंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी अशा असतील यांच्यावर आपण फोकस करायचं आहे, बजेटचं स्टडी हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये सांगणार आहे, कशाप्रकारे बजेट वाचलं पाहिजे. तत्पूर्वी उद्या बजेट येते, बजेटमध्ये कसे ट्रेड केले पाहिजेत आणि बजेटमध्ये कुठल्या 10 पॉईंटला लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधल्या काही मुवमेंट कॅच करता येतील. तर सर्वप्रथम आधी निफ्टी बँक निफ्टीचं आपण अनालिसिस करूया आणि व्हिडिओच्या शेवटी बजेटसाठी काही 10 पॉईंट देतो त्याच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की काय करायचंय आणि बँक निफ्टी मध्ये काय दिसते, उद्या ट्रेड करायचा का नाही हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. सगळ्यात सुरुवात करेल मी निफ्टी पासून. याच्यामध्ये निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे 17,662. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर काल आपण बोललो होतो की बाउन्स बॅक यायला पाहिजे, आला, काही मोठी गोष्ट नाहीये. आज मोस्टली क्वेश्चन होता आमच्यासाठी, इथे मला असं वाटतं जरी आज बाउन्स बॅक आला तरी 17,750 हा रेजिस्टन्स मी ऑलरेडी दिलेला आहे, आय थिंक त्याच्यावर त्रास काही गेलेला नाही, त्यामुळे भिण्याची गरज नाहीये. आता जर उद्या इंट्राडेचा विचार करताय तर काय हेही सांगेल, परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की उद्या बजेट आहे. मार्केटचं आयव्ही सध्या खूप हाय आहे, लक्षात ठेवा. इथे ट्रेड करताय तर दोन्ही साईडला ट्रॅप व्हायची लक्षणं जास्त आहेत. निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचेही कॉल आणि पुट त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फुगलेले आहेत. याच्यामध्ये काय होऊ शकतो, आपण ट्रॅप होऊ शकतो. त्यामुळे मी सांगेल जर शांत राहता आलं तर अति उत्तम राहील. तुम्ही नो ट्रेड इज गुड ट्रेड फॉर टुमॉरो. उद्या शांत राहा, बजेटचं अनालिसिस करा. तसेच ज्यांची तरीही इच्छा आहे ना बाबा आम्हाला ट्रेडिंगच करायचं आहे, त्यांच्यासाठी लेवल ओके. तर याच्यामध्ये आता मी निफ्टीमध्ये आलेलो आहे. निफ्टीमध्ये छोट्या टाइम फ्रेमला येतो. निफ्टीमध्ये मला असं दिसतंय की तुम्ही जर पाहिलं असेल इथे की एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा की निफ्टी पूर्णपणे आज बाउन्स बॅक मध्ये थोडा दिसत होता. आता एक कंडिशन सांगतो, थोडक्यात सांगणार आहे मी आजची कंडिशन, की जर तुम्हाला कॉल साईडचा विचार करायचा आहे तर 17,730 नोट डाऊन करून ठेवा. 17,730 वर 15 मिनिटांमध्ये निफ्टी सस्टेन होतीये तर कॉलचा विचार करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की 17,600 खाली निफ्टी दिसतीये तर तुम्ही पुटचा विचार करा. तिथून तुम्हाला दोन्ही साईडला 200-200 पॉईंटचा स्कोप आहे उद्या. परंतु खूप कॉशियसली ट्रेड करा, लिमिटेड लॉट ठेवा आणि नाही करताल तर अति उत्तम राहणार याच्यामध्ये. त्यामुळे लक्ष ठेवा, कारण मला असं वाटतंय की याच्यामध्ये स्ट्रॉंग सपोर्ट झोन तयार झालेला इथे ओके. इथे हा निफ्टीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हा जर उद्या ब्रेक होतोय तर तुम्हाला आणखीन खालच्या साईडला चांगली रॅली मिळेल. त्यामुळे 17,660 खाली तुम्हाला पुट साईड ओपन होईल बरोबर, याच्यामध्ये 17,600 आसपास, आणि त्याच्यानंतर 17,730 वर तुम्हाला कॉल साईड ओपन करेल तो ओके. इथून मग तुम्ही त्याचा विचार करू शकता. तर ह्या दोन्ही लेवल याच्यामध्ये अशा प्रकारे होत्या. आता याच्यानंतर आपण थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये आपणास काय दिसतंय हे तुम्हाला इथे मी दाखवायचं काम करतो ओके. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेला तर 40,655 आजचं क्लोजिंग आहे. आज डोजी बनवलेलं आहे अपेक्षेप्रमाणे, साहजिक आहे तर उद्या काय होऊ शकतं, तर थोडा आणखीन एक पुशबॅक अपेक्षित आहे उद्या आपण मार्केटला, कारण मार्केट उद्या दोन्हीकडे पण डान्स काम करणार आहे. तर जर उद्या इंट्राडेचा विचार करता बँक निफ्टीमध्ये तर त्याच्यासाठी महत्वाचे लेवल्स तुम्हाला याच्यामध्ये मी देतो. महत्वाची गोष्ट जर तुम्ही इथे पाहिली असेल बँक निफ्टीमध्ये तर एक गोष्ट ऑब्झर्व करा याच्यामध्ये की स्ट्रॉंग रेजिस्टन्स लाईन आहे, म्हणजे 40,800 हा तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा राहील. 40,800 वर स्पॉट भेटला बँक निफ्टीमध्ये तरच तेजीचा विचार करा, की जो नॉर्मली तुम्हाला 41,200 अर्थात 41 म्हणजे नॉर्मली 300-400 पॉईंट अपसाईडला भेटेल. इनकेस जर तुम्हाला डाऊनसाईडचा विचार करायचा आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगेल की 40,655 आजचं क्लोजिंग आहे. 40,600 ही महत्वाची लेवल उद्याच्यासाठी काम करेल तुम्हाला ओके. 40,600 किंवा अगदी 40,500 खाली दिसला तरच तुम्ही शॉर्टमध्ये बसा, अर्थात पुट साईडचा विचार करा, आणि त्या रेंजमध्ये भेटतोय तर तुमच्यासाठी नो ट्रेड इंडिकेशन असेल. तर ह्या दोन महत्वाच्या लेवल्स आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॉशन मुवमेंट उद्या शांत राहील, त्याचा जास्त प्रॉफिट आहे. बजेट काय असतं कसं असतं अनालिसिस करा, आम्ही त्याच्यावर बजेट विषयी बनवतोय. पॉसिबल झालं तर प्रयत्न करेल तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज चालू व्हिडिओमध्ये घेण्याचा, परंतु याची गॅरंटी नाही देणार आत्ताच ओके. याच्यानंतर काही स्टॉक्सची चर्चा करूया. आय थिंक काल जे स्टॉक्स दिले होते त्याच्यापैकी माझ्यामध्ये एक एंट्री नाही भेटली, दोन खूप भन्नाट चालले जे बाईंग साईडला दिले होते ते. तर उद्याच्यासाठी ह्या स्टॉक्सवर लक्ष ठेवा. पहिली स्क्रिप्ट असेल डीलिंक इंडिया लिमिटेड. डीलिंक इंडिया लिमिटेडचं स्टडी करा. डीलिंकमध्ये मला असं वाटतं की 209
क्लोजिंग आहे, थोडा पुशबॅक दाखवते वरच्या दिशेने जाताना, तर थोडं लक्ष ठेवा 210 पर्यंत तो आपल्याला एक रॅली दाखवू शकतो. दोन नंबरचा जो स्टॉक आहे तो आहे याच्यामध्ये BEML. BEML या स्क्रिप्टचं नाव आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आम्हाला थोडा पॉझिटिव्ह दिसतो. याच्यामध्ये 1539 क्लोजिंग आहे. मला असं वाटतं 1542 वर जर दिसतोय तुम्हाला तर तो अगदी 1600 पर्यंत रॅली दाखवू शकतो किंवा 20-30 रुपये तर आरामात निघेल. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला 1570 पर्यंत तो टप्प्याटप्प्याने त्या दिवसामध्ये दाखवेल मार्केट जर बुलिश बायसने वरती जात आहे तर. ओके, हे झाले बाईंग साईडचे स्टॉक्स. ओके, यानंतर सेलिंग साईडचे दोन महत्वाचे स्क्रिप्ट असतील. त्याच्यामधली पहिली असेल आयटी मधली TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. याच्यामध्ये जोरदार आम्हाला सेलिंग होताना दिसतंय. उद्या थोडा आयटी सेक्टरला फोकस ठेवा, सेल ऑफ यायची दाट शक्यता आहे. 3358 क्लोजिंग आहे. 3350 खाली तुमच्यासाठी खालची लेवल ओपन करेल तो की जो 3320 पर्यंत तुम्हाला उद्या दाखवू शकतो. चार नंबरची जी स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये हिचं नाव आहे ओरिएंट इलेक्ट्रिक्स लिमिटेड. ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड नाव आहे. याच्यामध्ये पण ऑलरेडी कन्सॉलिडेट होता, थोडा खालच्या दिशेने तोंड काढताना दिसतोय. पण 259.50 क्लोजिंग आहे. तर मला असं वाटतं की 257 खाली भेटला तर गाडीत बसायचंय, नाही भेटला तर राम राम सोडून द्या त्याला. ओके, याच्या खाली तुम्हाला 255 आणि 250 पर्यंत स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल. बी फोकस ठेवा, वॉचलिस्ट मध्ये ऍड करा. आता येतो बजेटच्या 10 पॉईंटकडे. आतापर्यंत आपण जी माहिती घेतली तर उद्याची सिनेरिओ पाहिले. शक्यतो नाही करणार तर उत्तम आहे, करतात त्यांच्यासाठी पण मी सांगितलं, काळजी करू नका. आता उद्या बजेट येते. बजेटमध्ये मोस्टली काय होतं की मार्केट हाय व्हॉलेटाईल असतं दोन्हीही साईडला येतं. कारण एखादी अनाउन्समेंट एखाद्या सेक्टरशी पूरक असेल तर तो उचलतो. समजा बँकिंग सेक्टरला पोषक असं जर वातावरण तयार झालं तर फास्ट रॅली अपसाईडला जाऊ शकते. एखादं काय काय गोष्टी पाहिजेत उद्या तर 10 गोष्टी नोट डाऊन करून ठेवा उद्याच्या पॉईंटसाठी. पहिली गोष्ट असते फिस्कल डिपिशिएट, ते कुठल्या दिशेने वाढतंय का कमी होतंय हे तुम्हाला बजेटमधून समजून घ्यायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ना मिडल क्लास आणि लोअर क्लास. ओके, ह्या कॅटेगरीसाठी खूप महत्वाचं आहे. कारण सर्वसामान्य माणूस सुधारला तर इकॉनॉमीला खूप मोठा हातभार लागतो. गव्हर्नमेंट जर त्याच्यासाठी काय पॅकेज डिक्लेअर करते, त्यांच्यासाठी काय टॅक्सेशनमध्ये काय फरक जाणवते, तर हे खूप फायदेशीर राहील इकॉनॉमीसाठी आणि निफ्टी बँक निफ्टीसाठी अल्टिमेटली. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जे जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांचं बजेट वाढवतंय का कमी करतंय. जर बजेट वाढवतंय तर त्या सेक्टरला स्पेसिफिक बळ मिळेल. जर बजेट कमी करतंय याचा अर्थ गव्हर्नमेंट कॉशियस आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ ती एक डिक्लायनिंग गोष्ट असेल. चार नंबरची सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल टॅक्स स्लॅब. उद्या टॅक्स स्लॅबवर लक्ष ठेवा. टॅक्स स्लॅब जर वाढवला गेला तर म्हणजे तो काय सोचतं की टॅक्स स्लॅब जर गव्हर्नमेंट वाढवतंय की तुम्हाला आत्ताच्या याच्यापासून आणखीन सूट देत आहे तर तो पॉझिटिव्ह राहील. सूट नाही देत ॲज इट इज ठेवल तर मार्केटवर तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट राहू शकतो. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एखादं स्टिम्युलस पॅकेज देत आहे की एखाद्या सेक्टरला. जसं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे बरोबर, फार्मास्युटिकल सेक्टर असतं. जसं की फार्मामध्ये आपण पाहायला गेलो की शुगर कॅन इंडस्ट्री आहे. ओके, तर ह्या इंडस्ट्रीला खूप वेळा गरज असते. यानंतर ऑटो सेक्टर आहे. असं गव्हर्नमेंट कुठं पॅकेज डिक्लेअर करतंय का बँकांसाठी, कुठल्या ना कुठले जे डाऊन परफॉर्मिंग सेक्टर्स आहेत मागच्या वर्षामध्ये त्यांच्यावर फोकस ठेवा. त्यांना गव्हर्नमेंट काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतं. मोस्टली रिअलिस्टिक सेक्टर थोडं फोकस ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट डिसइन्व्हेस्टमेंट करतंय का. अजून आपण पाहतोय की गव्हर्नमेंटनं गेल्या वर्षी LIC हिस्सा विकला, ह्यावर्षी गव्हर्नमेंट सांगेल की अमुक कंपनीचा आम्ही हिस्सेदारी विकणार आहे. ज्या अर्थी गव्हर्नमेंट त्याचं प्रायव्हेटायझेशन करतंय तर त्या कंपनीच्या स्टॉक्सवर तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये रॅल्या भेटतील, तर तिकडे पण तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा असेल नवीन प्लॅन गव्हर्नमेंट काय डिक्लेअर करते उद्या. ते प्लॅन त्या सेक्टर रिलेटेड असतील. म्हणजे जसं की उद्या सांगितलं की उद्या फ्लेक्स इंजिनवर लक्ष द्या, फ्लेक्स इंजिन न कंपल्सरी करणार आहे, तर इथेनॉल इंडस्ट्री बूम होईल, शुगर इंडस्ट्री बूम होईल, असं काय असतं एक नवीन प्लॅन, तर त्याच्यावर तुम्हाला उद्या फोकस करायचा आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी इम्पॉर्टंट असतात. जर उद्या इम्पोर्ट ड्युटी वाढवल्या तर ज्या ज्या कंपन्या इम्पोर्ट करतात त्यांच्या स्टॉक्सवर 100% परिणाम होतो. ज्या ज्या कंपन्या एक्सपोर्ट करतात त्यांच्यावर जर एक्सपोर्ट ड्युटीत काही चेंज केले, कमी केली गेली, तर त्यांचे स्टॉक बूम होतील. किंवा ज्या कंपन्या एक्सपोर्ट करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं ॲग्रिकल्चर सेक्टर. ॲग्रिकल्चरला गव्हर्नमेंट काही ना काहीतरी देऊ शकतं कारण पुढच्या वर्षी इलेक्शन येत आहेत बरोबर, 24 आसपास येत आहेत मला वाटतं. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट आजपासूनच प्लॅन करतो. जर त्याच्यामध्ये साहजिक आहे मेन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री इंडियामध्ये, त्याला गरज आहे मोठ्या स्टिम्युलस पॅकेजची किंवा काही ना काहीतरी सपोर्ट देण्याची. ते उद्या काय डिक्लेअर होतंय का, ते जर नाही डिक्लेअर झालं तर ॲग्री रिलेटेड ज्या कंपन्या असतील त्यांच्यावर इम्पॅक्ट पडेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की बजेटची स्टाईल काय आहे. कॉशन बजेट आहे, ॲग्रेसिव्ह बजेट आहे का डिसॲग्रेसिव्ह आहे, म्हणजे
एज इट इज सोडून दिलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं कळेल. कॉशन बजेट असेल तर ती एक धोक्याची घंटा असेल निफ्टी बँक निफ्टीसाठी, कारण कुछ तो गडबड आहे. गव्हर्नमेंट ज्या अर्थी मोठाच पैसा नाही बाहेर काढत, त्या अर्थी गव्हर्नमेंट असते कदम चालते. गव्हर्नमेंट जर मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर काढते तर 2023 मार्केट बूम होतील, लक्षात ठेवा. ओके, तर ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा. आणि गव्हर्नमेंट जर खर्च कमी करते तर मार्केट ह्या वर्षी पुन्हा 1500 दाखवू शकतं. हे काय सगळं इन डिटेल मध्ये मी पोस्ट बजेट अनालिसिस मध्ये येणार आहे. सगळ्या गोष्टींची फाडतोडी नेहमीप्रमाणे मी करणार आहे तुमच्या पुढे. तुम्हाला ही सगळ्याच गोष्टी समजतील. तत्पूर्वी जे 10 पॉईंट दिले ते सगळ्यांनी लिहून ठेवा, त्याच्यावर काम करा. काही शंका आल्या तर कमेंट बॉक्समध्ये चर्चा करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल्स कशा वाटल्या, तसेच तुम्ही जो आम्ही अदानीचा व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला कसा वाटला हेही कळवा. या व्यतिरिक्त काही शंका असतील कमेंटमध्ये आम्हाला विचारा. थांबूया इथे, पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.